अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील भाऊराव आनंदा अपार वय वर्ष 65 या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी झाल्याने शेतासाठी घेतलेले कर्ज आता फेडायचे तरी कसे, या विचारात चिंतातूर होत भाऊराव अपार यांनी त्यांच्या शेतालगत असलेल्या आपल्या पुतण्याच्या शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे। आज सकाळी तोंडापूर या गावी भाऊराव अपार वय वर्ष 65 यांनी नापिकी कर्ज, नापिकी जमीन, त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस, आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेले असताना त्यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी तसंच पीक कर्ज व इतर बँकांचे कर्जचा डोंगर त्यांच्यावरती झाला होता। भाऊराव अपार यांना दोन अपत्य असून एक मुलगा आणि एक मुलगी आहे, आणि मुलगी अपंग आहे। अशा भाऊराव अपार यांनी आपली जीवनयात्रा आज त्यांच्या शेतामध्ये विहिरीमध्ये उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। त्या संदर्भात आपण त्यांचे पुतणे राम अपार यांच्याकडून माहिती जाणून आज सततच्या म्हणजे माझे काका भाऊराव आनंद अपार यांनी सोसायटीचे कर्ज किंवा शेताची नुकसान झालेली आहे नापिकीमुळे, त्यामुळे अतिपावसामुळे जे नुकसान झालं शेतामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं, आणि त्यांनी मागच्या वर्षाचा कोरडवाळू दुष्काळ पण होता, त्यामुळे त्यांनी आज सकाळी स्वतःच्या विहिरीमध्ये उडी मारून आज जीवनयात्रा संपवली। कोणकोणत्या स्वरूपाचा कर्ज होते? सोसायटीचे कर्ज होते, पीक विम्याचे कर्ज होते, असे असले कर्ज त्यांच्यावरती होते। साधारणतः कर्जाची रक्कम 2-1 लाख रुपयापर्यंत त्यांच्यावर कर्ज आहे शेतीचं। भाऊराव अपार यांनी यांच्यावर जवळपास 2 लाखाच्या वर कर्ज असल्याकारणाने त्यांनी आपली जीवनयात्रा या ठिकाणी त्यांच्याच शेतामध्ये एका विहिरीत उडी घेऊन संपवली आहे। आज आपण बघू शकतो अतिवृष्टी आणि नापिकी कर्ज यामुळे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे, आणि तसाच प्रकार आज जामनेर तालुक्यातील तोंडापूर या गावी झालेला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।